मला असं वाटतं की कमिटमेंट रिलेशनशिप म्हणजे कमिटेड रिलेशनशिपलाच मी खरं प्रेम आणि खरं नातं म्हणतो. माझं वैयक्तिक मत आहे, तुम्ही सगळे त्याच्याशी सहमत असालच असं नाही. कोण सहमत आहे त्यांनी सहमत म्हणून खाली सांगा सुद्धा मला, जे असहमत असतील त्यांनी सुद्धा सांगा. म्हणजे बाकी सगळं फेकच ना यार. मग म्हणजे तुम्ही जर कमिटेडच नसाल कोणत्या नात्यामध्ये, तर मग ते पुढे जाऊन ते कमिटमेंट नाही आहे, तर मग काय टाइमपासच उरतो? मग त्या नात्याला तुम्ही नाव काय देणार? ऑब्व्हियस आहे यार, टाइमपास. प्रेम कसं म्हणायचं त्याला? म्हणजे तुमच्या नात्याला जर काही फ्युचरच नसेल, पुढे जाऊन काही गोष्टी तुम्हाला न्यायच्याच नसतील, तेवढंच एक वर्ष दोन वर्ष तीन तुमचं जे काही तुम्हाला राहायचं आहे तेवढं राहिलात, नंतर लग्नाच्या विषय आल्यानंतर मागे पाय घालून पळालात, व्हॉट इज दिस? म्हणजे हे खरं प्रेम नाही म्हणायचं. माझ्या तर प्रेमाच्या व्याख्येमध्ये या गोष्टी बसत नाहीत. म्हणजे तुम्ही खरंच जर कमिटेड राहत असाल, प्रेमामध्ये राहिलाय, पुढे जाऊन लग्नाचा विचार करताय, मग लग्न पण करताय, आयुष्यभर छान संसार करताय, शेवटच्या श्वासापर्यंत एकमेकाशी साथ देताय, हे खरं प्रेम लक्षात असू द्या. बाकी सगळे टाइमपास, निव्वळ टाइमपास, निव्वळ खेळणं असतं. तो त्याच्याशी खेळत असेल किंवा ती तिच्याशी त्याच्याशी खेळत असेल, जे काय असेल. मी फक्त पुन्हा एकदा सांगतो, मी माझी मतं मांडतोय. सगळेच तुम्ही त्याच्याशी सहमत असाल असं अजिबात नाही आहे. ओके, आता एवढे दिवस नात्यात राहून साध्य काय केलं? ओके, म्हणजे तुमच्यामध्ये जर तुम्हाला कमिटमेंट मिळाली नसेल, एवढे दिवस तुम्ही नात्यामध्ये राहिलात, एकमेकाला वेळ दिलात, फिरला असाल, काय केलं असेल, चॅट केलं असेल, कॉलवर बोलास, खूप काही वेळ दिला, त्याच्यातनं काय साध्य झालं? वेळच वाया गेली ना. मग एवढी वेळ तुम्ही जर तुमच्या खऱ्या नात्याला दिली असती किंवा नातं सोडा तुमच्यासाठी दिली असती, अजून तुम्ही कुठल्या स्टेजला असता विचार करा. त्यामुळे मला वाटतं नात्यामध्ये कमिटमेंट खरंच गरजेची आहे. ओके, आणि ह्यामध्ये होतं काय माहिती का, जी व्यक्ती सिरियस असते ना त्या व्यक्तीला खूप जास्त त्रास होतो, माहिती का, खूप जास्त. तुम्ही टाइमपास करून जातो हो, पण त्या सिरियस व्यक्तीला झेलायला लागतात या सगळ्या गोष्टी. त्यामुळे इकडे जरा गंभीरपणे बघा, आणि या अशा ह्याच्यांमध्ये तर फिजिकल गोष्टींना सांभाळूनच राहा, स्पेशली मुलींनी. इंटिमेट वगैरे होणं वगैरे या गोष्टी जर कमिटमेंट नसतील, तर या गोष्टींमध्ये जाणं कितपत योग्य आहे, होणं कितपत योग्य आहे. समोरचा जो कोणी आपला जोडीत असेल, ज्याच्यासोबत तुम्ही लग्न करणार असाल, त्याचं यामध्ये काय चूक असू शकते का? त्यामुळं पावलं उचलताना सांभाळून उचला, खोट्या कमिटमेंट सुद्धा कळून येतात आपल्याला. त्यामुळे या गोष्टी छोट्या छोट्या वाटत असल्या तरी ह्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. नातं पूर्ण कधी होतं की प्रेमात पडलात, तुम्ही लग्न केलं, आयुष्य घालतो, म्हणजे कमिटमेंटसाठी, कमिटमेंटमध्ये एकमेकांसाठी जगतो आपण, कमिटमेंट असेल तर. लक्षात घ्या गोष्टी. आणि नाहीच बाबा, नाहीच करायचं तर आधीच क्लिअर गोष्टी असू द्या, म्हणजे मग तुमचा पण टाइमपास होईल, समोरच्याचा पण टाइमपास होईल. कमिटमेंटला कारणं असतात, पुढे जायला एक खूप काहीतरी छानसं गोड कारण असतं, तुम्ही एकत्र मिळून काही गोष्टी करू शकत असता, सपोर्ट असतो तो, त्याच्यातनं एनर्जी मिळते, ताकद वाढते. ओके, मजा मस्ती या सगळ्या गोष्टी होतच असतात. त्यामुळं ठीक आहे, एक महिना, दोन महिना, तीन महिना तुम्ही एकमेकांना समजून घेतलं, त्यानंतर नात्यामध्ये कमिटमेंट ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते. ज्या नात्यामधून तुम्हाला कमिटमेंट मिळत नाही आहे पण तुम्ही सिरियस आहात, अशा नात्यामध्ये राहण्यात अर्थ नाही. तुमच्या पदरी फक्त निराशाच येईल आणि आयुष्यभर तुम्हाला सहन करावं लागेल, कधी ना कधी त्या गोष्टी उफाळू लागतील. हा व्हिडिओ कसा वाटला मला खाली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी विष्णू वदाडे चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तुम्हाला असे काही प्रॉब्लेम्स असतील, मूव ऑन होता येत नसेल, रिलेशनशिप रिलेटेड काही प्रॉब्लेम असतील, फॅमिली रिलेटेड इश्यू असतील, तुम्ही थेट माझ्याशी बोलून त्यावर सोल्युशन घेऊ शकता. 8010093939 हा माझ्या टीमचा नंबर आहे, इकडे तुम्ही व्हॉट्सअप करू शकता आणि याच्यावरती तुम्हाला सोल्युशन मिळू शकतं. लक्षात ठेवा, ही पेड कॉलिंग सिस्टम आहे, त्यामुळे थोडेसे पैसे तुम्हाला याच्याबद्दल पेड करावे लागतात. याच्याशिवाय नातं जपताना एक आपण छानसं ईबुक आणलेलं आहे, ज्याच्यामध्ये प्रेमामध्ये येणाऱ्या प्रत्येक अडथळ्यावर मी बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे, सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. फक्त 99 रुपयाला ते पुस्तक अवेलेबल आहे. कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही याच व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही मला मेसेज करू शकता त्या पुस्तकासाठी. लवकरच भेटूया एका नव्या कोऱ्या व्हिडिओसह. तो टाटा, बाय बाय, टेक केअर.